पण मुंबईत जाऊया. प्रणाली कापसे आपल्यासोबत आहेत. प्रणाली, मुंबईतली मतदानाची ताजी आकडेवारी काय, खास करून ठाकरेंची, दोन्ही ठाकरेंची प्रतिष्ठा पडायला लागली आहे, मुंबईचा काय अंदाज आहे? अगदी खरंय, संपूर्ण मुंबईचं लक्ष जे आहे ते दोन विधानसभा क्षेत्रांमध्ये लागलं होतं, एक म्हणजे माहीम आणि दुसरं म्हणजे वरळी. आणि मी सध्या मुंबईतल्या याच वरळी विधानसभा क्षेत्रातल्या एका मतदान केंद्रावर आहे, वरळी कोळीवाडा, जो अतिशय वोलाटाईल आणि अतिशय संवेदनशील असा मतदान केंद्र सुद्धा आहे. आपण पाहतोय की 6 वाजून गेले, त्यामुळे आता दार बंद झालेलं आहे. मतदानाची प्रक्रिया जी आहे, एखाद दुसरा जो मतदार आतमध्ये आहे त्याची पूर्ण केली जाते, परंतु बहुतेक म्हणजे अगदी आपण म्हटलं तर 99% इथलं मतदान जे आहे ते संपलेलं आहे. आकडेवारी मी मुंबईची एकदा सांगू इच्छिते की मुंबईमध्ये, मुंबई शहर परिसरामध्ये आतापर्यंत 49.7% एवढं मतदान झालेलं आहे. विशेषतः आपण आता माहीम मतदारसंघ जे बघितला तर माहीम मतदारसंघामध्ये 5 वाजेपर्यंत 55.23% हे मोठं वाढलेलं मतदान म्हणावं लागेल, कारण गेल्या वेळेला जर बघितलं तर एकूण मतदान हे 52% झालेलं होतं. अजून एका तासाचं जे शेवटच्या तासाचं मतदान जे आहे त्याची आकडेवारी बाहेर यायची आहे, परंतु माहीममध्ये मात्र आश्चर्यकारकरित्या मतदानाच्या टक्केवारीमध्ये वाढ झालेली आहे. आणि त्यानंतर आपण वळूया वरळीकडे. वरळीमध्ये 47.50% एवढं मतदान वरळी विधानसभा क्षेत्रामध्ये झालेलं आहे, परंतु हे थोडंसं कमी मतदान म्हणावं लागेल. अजून आणखी शेवटच्या एका तासाची आकडेवारी पुढे यायची आहे. अगदी ही आकडेवारी आहे आणि प्रेक्षकांना आपण हे सांगायला हवं, 5 वाजेपर्यंत जर हे 59% झालेलं असेल 5 वाजेपर्यंत, तर ज्ञानदा प्रेक्षकांसाठी आपण आकडेवारी सांगूया. 2009 किती मतदान झालं होतं, 2014 किती झालं, 2019 काय झालं. जर अशाच प्रकारे मतदान होत राहिलं तर 2014 सुद्धा कदाचित आकडा मोडला जाऊ शकतो. महाराष्ट्रामध्ये 2009 केवळ 59% मतदान झालेलं होतं, 2014 63% मतदान झालेलं, 63.8% झालं होतं, 2019 61.44, म्हणजे 2019 आकडेवारी मोडतीये हे स्पष्टपणे होतंय. 5 वाजेपर्यंत 59%, शेवटच्या तासात 3-4% मतदान नेहमी वाढलेलं असतं. अगदी बरोबर आहे. संध्याकाळचे 6 वाजलेत, मतदानाची वेळ संपलेली आहे. संध्याकाळी 5 वाजेपर्यंत ताज्या आकडेवारीनुसार राज्यामध्ये 58.22% मतदानाची नोंद झाली आहे. पण शेवटच्या तासाभरात किती मतदान झालं याची टक्केवारी अजून स्पष्ट व्हायची आहे. महाराष्ट्रातलं मतदान संपलेलं आहे. ऐतिहासिक निवडणुकीसाठीचं हे मतदान होतं. आपले प्रतिनिधी जितेंद्र आपल्यासोबत आहेत ज्या मतदारसंघाकडे संपूर्ण देशाचं, राज्याचं लक्ष लागलेलं, तो बारामती मतदारसंघ.